पवनी पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या मांगली येथे गुन्हे शाखेने टाकलेल्या धाडीत 32,000 रुपयांच्या हुक्का शिशायुक्त तंबाखू जप्त करण्यात आला आहे। ही कारवाई सायंकाळच्या सुमारास करण्यात आली। या प्रकरणी राजू देवराम गिरडकर वय 43 वर्ष याच्या विरुद्ध भादवीच्या कलम 272, 273, 328 व सहकलम अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्याच्या ताब्यातून विविध प्रकारच्या तंबाखू प्लास्टिकची पोती खरड्याच्या डब्यामधून जप्त करण्यात आला। जप्त केलेल्या एकूण मुद्देमालाची किंमत 31,952 रुपये सांगण्यात येते। सहायक फौजदार सुधीर मडामे यांच्या तक्रारीवरून पवनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। तपास पोलीस उपनिरीक्षक हरगुडे करीत आहेत। सुगंधित तंबाखू जप्त करण्याची कारवाई करण्यात आली होती।